नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून मराठा समाजाकडून होत आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाबाबतचा वाद पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत अकरा ऑक्टोंबरला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही स्थगित करण्यात यावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा अकरा ऑक्टोबरला घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिक मागास आरक्षणाअंतर्गत अर्ज भरले आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा प्रश्न इथे निर्माण झाला आहे त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची के मागणी केली असून ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आली आहे परंतु याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे एम पी एस सीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी ही माहिती दिलेली आहे बघा ते काय म्हणाले अकरा ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित करण्याचे कारण दिसून येत नाही मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे शासनाकडून निर्देश प्राप्त होईपर्यंत परीक्षेचा निकाल हा आम्ही जाहीर करणार नाही असं यांनी म्हटलेलं आहे म्हणजे परीक्षा ही अकरा ऑक्टोंबरला होणार आहे परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल हा प्रामुख्याने शासन निर्देशानुसार लांबवल्या जाऊ शकतो परंतु सध्या तरी परीक्षा ही रद्द होईल का याबाबत या निश्चय झालेला नाही या सर्व बाबींमुळे तुमची जी परीक्षा आहे ती अकरा ऑक्टोंबरला होण्याची शक्यता दाट आहे त्या अगोदर काही जर शासनाचा निर्णय झाला तर त्याबाबत आपण निश्चितच तुम्हाला माहिती देऊ परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार तुमची परीक्षा अकरा ऑक्टोबरला होण्याची शक्यता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस अँड सबस्क्राईबर चॅनल थँक्यू